प्रयत्न करून देखील मार्ग निघू शकला नाही आणि त्याच्यामुळं नाईलाजास्तव आज आम्हाला इथं बहिष्कार टाकावा लागला. तिथं अवहेलना करण्याचा प्रयत्न केलेला होता तो आम्हाला अजिबात मान्य नव्हता. आमच्याकडनं काही घोषणा त्या ठिकाणी झाल्या त्याही बरोबर नव्हत्या हे आम्हाला मान्य आहे. आम्ही तमाम विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीने आज शेवटच्या दिवशी नाईलाजास्तव आम्हाला संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घ्यावा लागलेला आहे. कारण सकाळी आम्ही काही मुद्दे उपस्थित केलेले होते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षाच्या वतीनं आणि त्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की प्रश्न उत्तराचा तास संपल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष यांनी निकाल द्यावा. 2 दिवसापूर्वी ह्या आवारामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटनेचा निषेध म्हणून आणि अशा प्रकारची कृत्य कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या बाबतीमध्ये इथून पुढं ह्या आवारामध्ये घडता कामा नये अशा प्रकारे आमची सगळ्यांची मागणी होती. आणि ही खरं तर मागणी दोन्ही बाजूला मान्य होणारी होती कारण प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याचा अभिमान असतो आणि प्रत्येकाने त्या नेत्याचा आदर केला पाहिजे, सन्मान ठेवला पाहिजे. अशा प्रकारची आम्हा लोकांची भूमिका होती म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही टोकाची भूमिका आमच्यासारख्यांची नव्हती. परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, निर्णय आपण घेऊ. आणि तो निर्णय घेताना सकाळपासून आत्तापर्यंत आम्ही अनेकदा मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली, अध्यक्षांशी चर्चा केली, पुन्हा मुख्यमंत्री अध्यक्ष संसदीय आणि उपमुख्यमंत्री ह्या सगळ्यांशी चर्चा केली. परंतु त्याच्यातून मार्ग निघायला प्रयत्न करून देखील मार्ग निघू शकला नाही आणि त्याच्यामुळं नाईलाजास्तव आज आम्हाला इथं बहिष्कार टाकावा लागला. आमची अपेक्षा एवढीच आहे की ह्यामध्ये आम्ही इथपर्यंत थोडंसं समंजस भूमिका घेतली कारण आम्हालाही माहिती आहे की संपूर्ण राज्याचं इकडं लक्ष असतं, त्याच्याकरता प्रश्नही मांडले गेले पाहिजेत आणि त्याची उत्तरं पण मिळाली पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं की पायऱ्याच्या समोर राष्ट्रीय नेते राहुल गांधीजींच्या बद्दल जे काही तिथं कृत्य घडलेलं होतं, जे काही अतिशय खराब पद्धतीनं तिथं अवहेलना करण्याचा प्रयत्न केलेला होता तो आम्हाला अजिबात मान्य नव्हता. मात्र सभागृहामध्ये देखील आमच्याकडनं काही घोषणा त्या ठिकाणी झाल्या त्याही बरोबर नव्हत्या हे आम्हाला मान्य आहे.